अनुसूचित संगठन ने पहले ही चेतावनी दी थी कि यदि सरकार 20 सितंबर तक अनुसूचित जनजाति के अधिकांश कर्मचारियों के संबंध में सकारात्मक निर्णय नहीं लेती है तो संगठन पूरे महाराष्ट्र में भूख हड़ताल करेगा और अवरोह द्वारा भूख हड़ताल आंदोलन किया गया, जिसके बाद बावनकुले ने आंदोलनकारियों की मांगों से राज्य सरकार को अवगत करने का आश्वासन दिया था और आज राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने आंदोलनकारियों को जूस पिलाकर मांगे पूरी करते हुए कई दिनों से चला आ रहा आंदोलन खत्म किया। त्यापैकी अनेक लोक किंवा बहुतांश लोक हे शेड्यूल ट्राईबच्या बिंदू नामावलीवर नव्हतेच, ते जर शेड्यूल ट्राईबच्या बिंदू नामावलीवर नव्हते तर मूळ त्यांना अधिसंख्य पदावर घेऊन एसटीची जागा रिकामी होत नाही, त्यामुळे जे लोक एसटीच्या बिंदू नामावलीवर नव्हते अशा लोकांचा वेगळा विचार करता येईल का हे आम्ही आता लॉ अँड ज्युडिशरी मध्ये तत्पावून पाहू आणि कसा जर करता येणं शक्य असेल, सुप्रीम कोर्टाचा कुठलाही त्यात अडचण नसेल तर निश्चितपणे त्या लोकांचा वेगळा विचार करून ज्या बिंदू नामावलीवर ते आहेत, एसटी एसटी एसटीवर तर नाही, एसटीवर नाहीच, एसटीवर जे नाही आहेत तर ते ज्या बिंदू नामावलीवर आहेत त्यात त्यांना सामावून घेता येईल का याचा निश्चित पडताळणी करता येईल आणि ते जर शक्य झालं तर मोठा प्रश्न आपला त्या ठिकाणी सुटेल आणि आपले अनेक लोक हे या अडचणीतल्या बाहेर येतील। गेल्या 7-8 दिवसापासून आंदोलन सुरू आहे, अधिसंख्य पदावर असलेल्या कर्मचाऱ्यांवर जो अन्याय होतो आहे त्याच्याकरता हे आंदोलन सुरू आहे। माननीय बावनकुळे साहेब इथे येऊन गेले, आमचे सर्व आमदार येऊन गेले, काल एक नितीनजींकडे परवा एक निवेदन झालं, त्याच्यानंतर माननीय नितीनजींनी माननीय देवेंजींना फोन केला आणि काल एक रात्री बैठक झाली। देवेंजींनी 15-20 मिनटं अर्धा तास त्यांना दिला, ते 7-8 कोर्टाचे निर्णय ते मुद्दे समजावून घेतले, त्याच्यावर वेगवेगळे निवेदनं मागवले, त्याच्यावर आदेश केला, काल रात्रीच विधी सचिवाकडे ते पाठवले आणि माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री लवकरच बैठक घेणार आहेत, ते आमचे प्रतिनिधी राहतील, माननीय विकासभाऊ राहतील, या भागातले सगळे आमदार राहतील आणि तो जो प्रश्न आहे की 11 महिन्याचा प्रश्न आहे, पेन्शनचा आहे, त्यांच्या सगळ्या मागण्यांचा आहे, तो निश्चित पूर्ण करण्यात त्यांनी आश्वासन दिलं आहे। कायद्याच्या चौकटीत राहून भविष्यात कुठलीही केस होणार नाही याची काळजी घेऊन हा निर्णय करतील असा आम्हाला विश्वास आहे आमच्या नेत्यावर आणि या सगळ्या लोकांना पण मी धन्यवाद देतो की त्यांच्या म्हणण्यावर सगळ्यांचं उपोषण त्यांनी सोडवलं, त्यामुळे या लोकांचाही मी अधिसंख्य पदाच्या कर्मचाऱ्यातल्या आंदोलनातल्या सर्व कर्मचाऱ्यांचाही मी धन्यवाद देतो की त्यांनी आज अष्टमीच्या दिवशी एक उत्तम काम करून उपोषण संपवलं आणि नक्कीच त्यांना म्हणजे माताही माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आशीर्वाद देईल आणि यांनाही देईल आणि यांचा प्रश्न संपेल।